तर लास्ट टाइम आपण अल्टरनेटिंग करंट हा टॉपिक चालू केलेला होता. ओके, आता त्याच्यामध्ये करंट म्हणजे काय असतं, तर रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज करंट. म्हणजे कुठल्याही कंडक्टर मधून ज्यावेळी चार्ज फ्लो होतो, ओके, एका पर्टिक्युलर डायरेक्शन, ओके, म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून ज्यावेळी चार्ज फ्लो होतो त्यावेळी त्याला काय म्हणलं जातं, करंट, त्या कंडक्टर मध्ये करंट फ्लो झाला असं आपण म्हणतो. टाइप्स ऑफ करंट मेनली कुठले आहेत, दोन आहेत, एक म्हणजे डीसी करंट आणि दुसरं म्हणजे एसी करंट. ओके, डीसी म्हणजे काय, डायरेक्ट करंट, किंवा त्यालाच दुसरं नाव युनिडायरेक्शनल करंट आपण म्हणू शकतो, डायरेक्शनल करंट किंवा युनिडायरेक्शनल करंट. आणि दुसरं आहे अल्टरनेटिंग करंट. ओके, सो डायरेक्ट करंटची डेफिनेशन काय आहे, द करंट हुज डायरेक्शन थ्रू द रेझिस्टन्स डझंट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. द करंट हुज डायरेक्शन, ओके, डझंट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज डीसी. म्हणजे डीसीची पुन्हा एकदा डेफिनेशन इथे लिहितो, लक्षात घ्या. डीसी म्हणजे काय येणार आहे, करंट हुज डायरेक्शन डझंट चेंज विथ रिस्पेक्ट टू हुज डायरेक्शन थ्रू रेझिस्टन्स. हे महत्वाचं आहे, डायरेक्शन थ्रू लोड किंवा थ्रू रेझिस्टन्स डझंट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज डीसी. एवढी छोटीशी डेफिनेशन बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवला तरी चालेल. असा करंट की ज्याची डायरेक्शन रेझिस्टन्स मधून नेहमी पर्टिक्युलर एकच राहते, त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट करंट म्हणायचं किंवा युनिडायरेक्शनल करंट. आणि दुसरा आहे एसी, दॅट इज अल्टरनेटिंग करंट. तर याची मग डेफिनेशन काय येणार बघा, द करंट हुज डायरेक्शन, करंट हुज डायरेक्शन, करंट हुज डायरेक्शन थ्रू लो थ्रू द रेझिस्टन्स अल्टरनेट्स पिरियडिकली डायरेक्शन थ्रू लोड किंवा रेझिस्टन्स. लोड म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल रेझिस्टन्स. द करंट हुज डायरेक्शन थ्रू रेझिस्टन्स अल्टरनेट्स पिरियडिकली. ओके, अल्टरनेट होते म्हणजे सुरुवातीला समजा रेझिस्टन्सचे दोन एंड ए अँड बी असतील, तर सुरुवातीला डायरेक्शन ए टू बी असेल तर नंतर काय होणार, बी टू ए, परत ए टू बी, परत बी टू ए, असं अल्टरनेट होत असेल पिरियडिकली. ओके, द करंट हुज डायरेक्शन थ्रू द रेझिस्टन्स अल्टरनेट्स पिरियडिकली विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग करंट, दॅट इज एसी. ओके, त्याला आपण एसी असं म्हणतो. ठीक आहे, आणि हे असं का होतं, डायरेक्शन कॉन्स्टंट का राहते किंवा डायरेक्शन अल्टरनेट का होते, कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय जो असतो त्याच्यामध्ये बेसिकली दोन वायर्स असतात, एकाला लाईव्ह वायर म्हणतो, दुसऱ्याला न्यूट्रल वायर असं म्हणतो. ठीक आहे, न्यूट्रल वायरचं पोटेन्शियल नेहमी झिरोच असतं, तर लाईव्ह वायरचं पोटेन्शियल काय होतं, जर कॉन्स्टंट राहिलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर करंटची डायरेक्शन काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार थ्रू द रेझिस्टन्स. परंतु लाईव्ह वायरचं पोटेन्शियल जर प्लस मायनस असं चेंज होत असेल, ओके, तर करंटची डायरेक्शन देखील काय होणार आहे, कंटिन्युअसली अल्टरनेट होणार. ओके, सुरुवातीला अपवर्ड असेल तर नंतर डाऊनवर्ड, मग डाऊनवर्ड असेल तर परत अपवर्ड, या पद्धतीने डायरेक्शन अल्टरनेट होते आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे दोन प्रकारचे करंट अवेलेबल असतात, एक म्हणजे डीसी आणि दुसरा म्हणजे एसी. प्रत्येकाचे काही ऍप्लिकेशन आहेत, परंतु याच्यातला मोस्ट सुटेबल फॉर्म कुठला आहे, डीसी आहे का एसी आहे, तर याच्यामध्ये एसीचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ओव्हर डीसी. ओके, म्हणजे डीसी पेक्षा सध्या काय केला जातो, एसी जास्त वापरला जातो. आणि जिथं डीसी लागणार आहे तिथं काय केलं जातं, एसीचं डीसी मध्ये कन्वर्जन करून वापरला जातो. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त करंट कुठला वापरला जातो किंवा कुठला प्रोड्यूस केला जातो, अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस केला जातो. आणि का प्रोड्यूस केला जातो, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे इट इज इझियर अँड चिपर टू प्रोड्यूस. डीसी पेक्षा एसी जो आहे तो आपण काय करू शकतो, इझिली आणि लो कॉस्ट मध्ये काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. कारण अल्टरनेटिंग करंट जो आहे तो कोण जनरेट करतं, जनरेटर जनरेट करतो. अल्टरनेटिंग करंट कोण प्रोड्यूस करतं, जनरेटर. आणि जनरेटर म्हणजे काय असतं, अ कॉइल रोटेटिंग इनसाइड अ
हॉर्शो मॅग्नेट बिटवीन द टू पोल्स ऑफ द हॉर्शो मॅग्नेट. जनरेटर म्हणजे काय असतं, एक कॉईल असते की जी हॉर्शो मॅग्नेटचे जे दोन पोल्स आहेत नॉर्थ पोल आणि साऊथ पोल त्यांच्यामध्ये काय होत असते, रोटेट होत असते. म्हणजे फक्त अशा प्रकारचा एक सिंपल जनरेटर वापरून काय करू शकतो, अल्टरनेटिव्ह करंट आपण प्रोड्यूस करू शकतो. परंतु डायरेक्ट करंट कोण प्रोड्यूस करतात, बॅटरीज प्रोड्यूस करतात, बॅटरीज. आणि बॅटरीज मध्ये केमिकल्स असतात, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन असतात, आणि त्याची कॉस्ट कम्पॅरेटिव्हली काय आहे, जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे तेवढंच व्होल्ट प्रोड्यूस करायला बॅटरीची येणारी कॉस्ट आणि जनरेटरची येणारी कॉस्ट जी आहे ती काय आहे, कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर अल्टरनेटिंग करंट हा आपल्याला लो कॉस्ट मध्ये प्रोड्यूस करता येतो, इझिली प्रोड्यूस करता येतो. हे पहिला ऍडव्हान्टेज आहे अल्टरनेटिंग करंटचा. ओके, ऍडव्हान्टेज आपण इथे जरा ऍडव्हान्टेजेस लिहूया सगळे. ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. अल्टरनेटिंग करंट ओव्हर डायरेक्ट करंट. ओके, फर्स्ट ऍडव्हान्टेज काय आहे, इझियर टू प्रोड्यूस. ओके, पहिली गोष्ट म्हणजे तो इझिली आपल्याला बाय युझिंग जनरेटर, म्हणजे एसी कोण प्रोड्यूस करतं, जनरेटर प्रोड्यूस करतं, आणि डीसी कोण प्रोड्यूस करतं, बॅटरीज. ओके, आणि बॅटरीज पेक्षा जनरेटरच्या साईन आपण इझिली करंट प्रोड्यूस करू शकतो, इझियर टू प्रोड्यूस. त्याच्यानंतर चीपर टू प्रोड्यूस, कारण जनरेटर पेक्षा बॅटरीची कॉस्ट काय असते, जास्त असते. तेवढंच व्होल्ट जर प्रोड्यूस करायचं झालं तर जनरेटरची कॉस्ट कमी आहे आणि बॅटरीची कॉस्ट काय आहे, जास्त आहे. चीपर टू प्रोड्यूस. त्याच्यानंतर इट इज इझियर टू ट्रान्सपोर्ट, इझियर टू ट्रान्सपोर्ट फ्रॉम प्लेस टू प्लेस. प्लेस टू प्लेस, एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला ट्रान्सपोर्ट करणं जे आहे ते खूप इझी आहे एसी. याचं रिझन काय आहे, कारण अल्टरनेटिंग करंटला बाय युझिंग ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर नावाचं एक डिव्हाइस आपण लास्ट टॉपिकमध्ये बघितलेलं आहे, लक्षात घ्या. तर ट्रान्सफॉर्मरच्या साईन आपल्याला काय करता येतं, लो व्होल्टेजचं हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेज इझिली करता येतं. आणि एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला आपल्याला इलेक्ट्रिसिटी जर ट्रान्सफर करायची असेल, ट्रान्सपोर्ट करायची असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, व्हेरी हाय व्होल्टेज लागतं. व्हेरी हाय व्होल्टेज असेल तरच ते ट्रान्सपोर्ट करता येतं. आणि अल्टरनेटिंग करंट लो व्होल्टेजचं बाय युझिंग ट्रान्सफॉर्मर हाय व्होल्टेज इझिली करता येतं, आणि हाय व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. परंतु डीसीचं तसं नाहीये. अल्टरनेटिंग करंटला जसं बाय युझिंग ट्रान्सफॉर्मर स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करता येतं, तसं डायरेक्ट करंटला करता येत नाही. डायरेक्ट करंटचं स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करता येत नाही, त्याच्यामुळे डीसी करंट आपण ट्रान्सपोर्ट करू शकत नाही. ओके, म्हणजे एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला वायर जोडून, म्हणजे एका प्लेसला आपण जर बॅटरी जोडली एका गावात आणि दुसऱ्या गावात ती वायर नेली आणि तिथं जर इलेक्ट्रिसिटी बघितली तर ती इलेक्ट्रिसिटी काय येते, जवळपास झिरो येते. याचं रिझन काय, कारण ट्रान्सपोर्ट करण्यासाठी खूप व्होल्टेज हाय लागतं. व्होल्टेज हाय असेल तरच काय होणार आहे, लॉंग डिस्टन्स इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन होऊ शकतं, अदरवाईज होत नाही. म्हणून तुम्ही बघितलेलं असेल डीपी जे असतात, डीपी डीपी म्हणजे गावाच्या ठिकाणी मोठे मोठे काय असतात, ट्रान्सफॉर्मर असतात, त्याला डीपी असं म्हणतो. तिथं व्होल्टेज किती असतं, किंवा एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणाऱ्या ज्या वायर्स असतात त्यांचं व्होल्टेज किती असतं, साधारणपणे 11 KV असं लिहिलेलं असतं. बघा 11 KV किंवा 33 KV म्हणजे 11,000 व्होल्ट किंवा 33,000 व्होल्ट, 11,000 व्होल्ट किंवा 33,000 व्होल्ट, एवढं व्होल्टेज हाय केलं जातं आणि मग ते वायर्सना दिलं जातं. आणि वायर्सला दिलं की मग ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे, एका सिटी पासून दुसऱ्या सिटी पर्यंत पोहोचतं आणि परत तिथं 11,000 व्होल्टच आपल्या घरी जे येणारी इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 230 व्होल्ट, त्याच्यामध्ये परत काय केलं जातं, कन्व्हर्जन करता येतं. ओके, सो एसीचं स्टेप अप स्टेप डाऊन इझिली करता येतं आणि त्याच्यामुळे आपण इझिली ते काय करू शकतो, वन प्लेस टू अनदर प्लेस काय करू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर इट इज इझियर टू कंट्रोल अँड कन्वर्ट, इझियर टू कंट्रोल
एंड कन्वर्ट टू डीसी. आता काही अप्लायन्सेस असे आहेत की ते फक्त डीसी वर चालतात, एसी वर चालत नाहीत. म्हणजे मोस्टली इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस फक्त डायरेक्ट करंट वर चालतात, अल्टरनेटिंग करंट वर चालत नाहीत. अल्टरनेटिंग करंट डायरेक्टली दिला तर ते वर्क करत नाहीत. ओके, मग इथं एसीचा ऍडव्हान्टेज आहे. काय ऍडव्हान्टेज आहे? एसीचं डीसी मध्ये आपण इझिली कन्वर्ट करू शकतो बाय युझिंग रेक्टिफायर. रेक्टिफायर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, डिव्हाइस आहे की ज्याच्या साहाय्याने एसीचं डीसी मध्ये कन्वर्जन करता येतं. आणि जिथं जिथं डीसी पाहिजे आहे ज्या ज्या सर्किट्सला, तिथं डीसी सप्लाय करू शकतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी वेगळा एसी आणायची काय गरज नाहीये. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, एसीला आपण इझिली प्रोड्यूस करू शकतो, लो कॉस्ट मध्ये प्रोड्यूस करू शकतो, इझिली वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सपोर्ट करू शकतो. आणि जिथं जिथं डीसी पाहिजे आहे ना, तिथं एसीचं डीसी मध्ये इझिली कन्वर्ट करून वापरू शकतो. ठीक आहे, या अनेक रिझनमुळं डीसी ऐवजी मोस्टली काय केलं जातं, एसीच वापरलं जातं. अल्टरनेटिंग करंट जो आहे तो वापरला जातो. ओके, आता अल्टरनेटिंग करंट कसा प्रोड्यूस केला जातो त्याची आपण थिअरी देखील लास्ट टाइम बघितलेली आहे. अल्टरनेटिंग करंट कसा प्रोड्यूस करायचा त्याची थिअरी आपण बघितलेली आहे. अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करायची सिम्पलेस्ट मेथड जी आहे ती काय आहे, आणि ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करायची सिम्पलेस्ट मेथड म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याची सिम्पलेस्ट मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याची सिम्पलेस्ट मेथड आहे, हॉर्शो मॅग्नेटचे जे दोन पोल्स आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, त्यांच्यामध्ये एक कॉईल ठेवायची आणि ती कॉईल जी आहे ती एका सर्टन स्पीडनं फिरवायची. ओके, आणि सर्टन स्पीडनं फिरवली तर काय होणार आहे, त्या कॉईलमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि ती जी इलेक्ट्रिसिटी आहे ना, ती अल्टरनेटिंगच जनरेट होते, डीसी जनरेट होत नाही, डायरेक्ट जनरेट होत नाही. ओके, आणि अल्टरनेटिंग कशी काय जनरेट होते तर त्याच्या इक्वेशनवरून आपल्याला ते समजतंय. म्हणजे बाय युजिंग जनरेटर किंवा बाय युजिंग बाय रोटेटिंग कॉईल इन साइड अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, डीसी कधी प्रोड्यूस होत नाही, फक्त एसीच प्रोड्यूस होत. अँड दिस इज द सिम्पलेस्ट ऑर इझिएस्ट वे टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, आणि म्हणून एसी आपल्याला मिळतं, अल्टरनेटिंग करंट आपल्याला मिळतो. तर एक्सप्रेशन फॉर ईएमएफ इंड्यूस्ड इन अ कॉईल रोटेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड किंवा प्रिन्सिपल ऑफ जनरेटर जे आहे ते देखील आपण लास्ट टाइम स्टडी केलेलं आहे. बरोबर, ते काय काय स्टडी केलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. इथे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे विच इज प्रोड्युस्ड जनरली बाय युझिंग द हॉर्शो मॅग्नेट. स्ट्रॉंग हॉर्शो मॅग्नेटचेच आहे ना, म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय असणार आहे, हॉर्शो मॅग्नेटचा नॉर्थ पोल असणार आहे. राईट हँड साइडला काय असणार आहे, हॉर्शो मॅग्नेटचा साऊथ पोल आहे. आपण घरी देखील हा जनरेटर प्रोड्यूस करू शकतो, तयार करू शकतो, किंवा घरी देखील काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी आपण अल्टरनेटिंग करंट जो आहे तो प्रोड्यूस करू शकतो. तर त्याच्यासाठी फक्त काय करावं लागतं, मार्केटमधून तुम्हाला एक हॉर्शो मॅग्नेट विकत घ्यावा लागेल आणि कॉपरची वायर, इन्सुलेटेड कॉपरची वायर, इन्सुलेटेड म्हणजे त्याच्यावर इन्सुलेशन असलं पाहिजे, कॉपरची वायर घ्यायची आणि एक चौकोनी फ्रेम घेऊन, चौकोनी फ्रेम घेऊन जी त्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये बसेल एवढ्या साईजची चौकोनी फ्रेम घेऊन काय करायची, त्याच्यावर लार्ज नंबर ऑफ टर्न्स ऑफ काय करायचे, कॉपर वायर जोडायची, गुंडाळायचे त्याच्यावर त्या रेक्टॅंग्युलर फ्रेमवर. आणि तिथं अशा प्रकारे अरेंजमेंट करायची की जेणेकरून कॉईल अशा प्रकारे बसवायची, पिवोटेड करायची आहे की जेणेकरून काय होईल, ती नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये फिरली पाहिजे. ओके, आणि ती कॉईल तुम्ही जर हाताने जरी फिरवला किंवा बाय युझिंग सायकल, सायकलच्या फिलला लावून जरी फिरवला तरी तुम्हाला लक्षात येईल की तिथं अल्टरनेटिंग करंट जनरेट होते. ठीक आहे, तर बघा, कन्सिडर अ कॉईल रोटेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ए इज द एरिया ऑफ कॉईल, एन इज द नंबर ऑफ टर्न्स, बी इज द मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, थीटा इज द अँगल मेड बाय एरिया वेक्टर ऑफ द कॉईल. कारण कॉईल रोटेट होणार म्हणजे काय होणार आहे, एरिया वेक्टरची डायरेक्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय एरियाला काढलेली नॉर्मल, बरोबर ना, त्याच्यामुळं एरियाला काढलेली नॉर्मल ही काय होणार, कॉईल रोटेट होईल तसं नॉर्मल रोटेट होणार आणि अँगल थीटा जो आहे तो कंटिन्युअसली बदलत जाणार आहे. सो थीटा इज द अँगल मेड बाय एरिया वेक्टर विथ द मॅग्नेटिक इंडक्शन अँड ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी विथ विच कॉईल इज रोटेटिंग. ठीक आहे, आता जनरली ही कॉईल किती स्पीडनं रोटेट केली जाते त्याचं स्पीड ठरलेलं आहे, लक्षात घ्या.
आपल्या घरी येणारी जी लाईट आहे, घरी घरी येणारी जी अल्टरनेटिंग करंट जो आहे, एसी जो आहे, तो किती फ्रिक्वेन्सीचा असतो? तर 50 Hz या फ्रिक्वेन्सीचा असतो. 50 Hz, ठीक आहे, 50 Hz या फ्रिक्वेन्सीचा असतो. याचाच मीनिंग काय होतो की ती जी कॉईल आहे ती 50 Hz बरोबर फिरवली जाते, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी न फिरवलीच जात नाही, बरोबर 50 Hz, 50. ठीक आहे, म्हणजे 50 Hz म्हणजे एका सेकंदामध्ये 50 रिव्होल्युशन बरोबर त्या कॉईलचे होतात, एवढ्या स्पीडनं बरोबर ती कॉईल तिथं फिरवली जाते. जेणेकरून काय होणार आहे, जेवढे कॉईलच्या रोटेशनचं स्पीड असतं ना, तेवढं टाइम्स काय होते, तो करंट जो आहे तो अल्टरनेट होतो पर सेकंद. ओके, आता बघा, वी नो दॅट मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर द कॉईल, कॉईलवरचा मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे, NBA cos θ. कारण मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला माहित आहे, मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया, किंवा व्हेक्टर फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर फ्लक्स इज इक्वल टू ḂȦ असतं. ḂȦ ḂȦ म्हणजे काय, BA cos θ असतं. दिस इज फॉर सिंगल टर्न, अँड फॉर n टर्न काय येणार आहे, NBA cos θ. परंतु थीटा जो आहे तो व्हेरिएबल आहे. ओके, आणि थीटा किती येणार आहे, ω·T येणार आहे. सो फाय इज इक्वल टू NBA cos ω·T. आता बघा, किंवा NBA cos θ, थीटा कंटिन्युअसली चेंज झाला तर फ्लक्स कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे फ्लक्स काय होणार आहे, कंटिन्युअसली 0 पॉझिटिव्हला मॅक्सिमम, परत 0 नेगेटिव्हला मॅक्सिमम असं होणार. कारण कॉस थीटाची व्हॅल्यू काय होते, -1 to +1 च्या मध्ये व्हॅरी होते. कॉस थीटाची व्हॅल्यू सुरुवातीला 0 असणार, मग किती होणार ती, 1 होणार वाढ जाऊन, परत 1 काय होणार, कमी 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 होत जाऊन परत 0 होणार, 0 परत काय होणार, आणखी कमी कमी होत जाऊन -1 होणार, -1 परत काय होणार आहे, वाढ जाऊन काय होणार आहे, +1 होणार. या पद्धतीने कॉस थीटाची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज झाल्यामुळे काय होणार आहे, फ्लक्स कंटिन्युअसली चेंज होणार. अँड व्हेनेवर फ्लक्स चेंजेस काय होतं, EMF इज इंड्युस्ड, विच इज गिव्हन बाय द लेन्स लॉ. सो E इज इक्वल टू -d∅/dt इज इक्वल टू -d/dt ऑफ NBA cos ω·T -NBA एज इट इज. cos ω·T चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे -sin ω·T इंटू ओमेगा. ओके, ओमेगाला पुढे घेतलं, मायनस मायनस प्लस होईल, अँड देअर फोर EMF इंड्युस्ड इन द कॉईल इज गिव्हन बाय फॉर्म्युला NBA ω sin ω·T. ओके, आता पुन्हा एकदा, sin ω·T म्हणजे sin θ. ठीक आहे, आता मॅक्सिमम EMF किती इंड्यूस होणार आहे, मॅक्सिमम EMF NBA ω, कारण sin ω·T ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असणार आहे, 1. साईन ची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते, 1 वर जाऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ मॅक्सिमम EMF किती जनरेट होणार आहे, NBA ω एवढा जनरेट होणार. ओके, आणि sin ω·T ची व्हॅल्यू काय होणार, कंटिन्युअसली अँगल वाढत जाईल तसा. आता साईन सुरुवातीला 0 अँगल असेल तर sin 0 येणार, त्याच्यानंतर कधीतरी अँगल 90 डिग्री होणार, कॉईल रोटेट होऊन 90 डिग्रीला जाणार, त्यावेळी sin 90 म्हणजे 1 होणार, म्हणजे EMF NBA ω, म्हणजे 0 to NBA ω पर्यंत वाढत जाणार. परत तिथून पुढे 90 to 180 अँगल होईल तसं काय होणार आहे, साईनची व्हॅल्यू परत कमी 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 होत जाणार, आणि 180 बरोबर साईनची व्हॅल्यू 0 होणार, म्हणजे परत त्यावेळी EMF 0 झालेला असणार. त्याच्यानंतर परत 180 to 270 आता अँगल वाढत जाणार ना, अँगल तर कंटिन्युअसली वाढत जाणार, 0 मग 90 मग 180 मग 270. आता 180 to 270 जात असताना साईनची व्हॅल्यू काय होते, 0 to -1 पर्यंत चेंज होत जाते, आणि त्याच्यामुळे अकॉर्डिंगली EMF जो आहे तो काय होणार आहे, 0 to -NBA ω पर्यंत जाणार. परत 270 to 360 पर्यंत काय होणार आहे, परत कमी कमी होत जाणार, आणि फायनली परत 0 होणार. परत 360 पासून 360 + 90 म्हणजे 450 पर्यंत अँगल कंटिन्युअसली 0, 90, 270, 0, 90, 180, 270, 360, परत 450, परत 540, या पद्धतीनं कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. आणि अकॉर्डिंगली sin ω·T ची व्हॅल्यू, sin θ ची व्हॅल्यू जी आहे ती 0 + 1 0 - 1 0 + 1 0 - 1 कितीही अँगल असू दे या पद्धतीने व्हॅरी होत जाणार. आणि त्याच्यामुळे EMF ची व्हॅल्यू जी आहे ती काय होते, अल्टरनेट होते, प्लस मायनस होते, आणि म्हणूनच याला काय म्हणतो आपण, अल्टरनेटिंग EMF असं म्हणतो.
हियर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ई एम एफ त्यालाच काय म्हणतो आपण पीक व्हॅल्यू असं म्हणतो विच इज गिव्हन बाय फॉर्म्युला एन बी ए ओमेगा ओके दॅट इज ई इज इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी द ग्राफ ऑफ ई एम एफ विथ रिस्पेक्ट टू टाइम हा काय येणार आहे या पद्धतीने येणार आहे विच इज शोन बाय द ग्रीन कलर सो ॲज ई एम एफ इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग ई एम एफ ओके हा जो ई एम एफ आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज व्हावा लागला आहे म्हणून याला अल्टरनेटिंग ई एम एफ आता अल्टरनेटिंग ई एम एफ एखाद्या सर्किटला जोडला तर करंट देखील काय होणार आहे जसा ई एम एफ प्लस मायनस होणार तसा करंट देखील काय होणार आहे प्लस मायनस होणार आहे सो करंट प्रोड्यूस बाय अल्टरनेटिंग ई एम एफ इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग करंट ओके करंट प्रोड्युस्ड बाय अल्टरनेटिंग ई एम एफ इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग करंट म्हणजे ही दुसरी डेफिनेशन झाली असं आपण म्हणू शकतो अल्टरनेटिंग करंट सो अल्टरनेटिंग करंटची फर्स्ट डेफिनेशन काय आहे द करंट हुज डायरेक्शन थ्रू द रेझिस्टन्स अल्टरनेट्स पिरियॉडिकली ओके असा करंट की ज्याची डायरेक्शन थ्रू रेझिस्टन्स पिरियॉडिकली अल्टरनेट होते त्याला काय म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो ओके आणि करंट प्रोड्यूस बाय अल्टरनेटिंग ई एम एफ इज कॉल्ड एज अल्टरनेटिंग करंट ओके आता अल्टरनेटिंग करंट से रिलेटेड काही इतर महत्वाच्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपल्याला बघायच्या आहेत तर पहिली जी टर्म आहे दॅट इज टाइम पिरियड विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी आता टाइम पिरियड म्हणजे काय डेफिनेशन येणार इथं टाइम टेकन टू कम्प्लीट वन सायकल ऑफ द व्हेरिएशन टाइम टेकन टू कम्प्लीट वन सायकल ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड ओके म्हणजे याचं दुसरी डेफिनेशन असं म्हणू शकतो टाइम टेकन बाय द अल्टरनेटिंग करंट टाइम टेकन बाय एसी टू बिकम झिरो टू प्लस मॅक्सिमम टू झिरो झिरो टू मायनस मॅक्सिमम अँड मायनस मॅक्सिमम टू वन्स अगेन झिरो ओके या व्हेरिएशनसाठी लागणारा जो टाइम आहे त्याला काय म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ द एसी असं म्हणतो लक्षात घ्या टाइम टेकन टू कम्प्लीट वन सायकल ऑफ द व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड ओके किंवा मॅक्सिमम पासून परत मॅक्सिमम होण्यासाठी अल्टरनेटिंग करंट मॅक्सिमम व्हॅल्यू पासून परत मॅक्सिमम व्हॅल्यूला येण्यासाठी जो काही टाइम लागणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असणार आहे टी इज इक्वल टू टू पाय बाय ओमेगा टी इज इक्वल टू टू पाय बाय ओमेगा म्हणजे सर्क्युलर मोशनचे जे फॉर्म्युले आहेत तेच फॉर्म्युले इथं आहेत ओके नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट विच इज डिनोटेड बाय एफ बघा फ्रिक्वेन्सीला आपण डिफरंट सिम्बॉल वापरलेले आहेत डिफरंट चॅप्टरमध्ये रिस्पेक्टिव्ह सिम्बॉल वापरायचे आहेत फ्रिक्वेन्सीला एन पण सिम्बॉल वापरतोय न्यू पण सिम्बॉल वापरतोय ठीक आहे तर फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंटला आप काय करतो आपण एफ हे सिम्बॉल वापरतो एन किंवा न्यू वापरत नाही एन कुठं वापरतो जनरली फिजिक्स वन मध्ये ऑब्जेक्ट एखादा रोटेट होत असेल तर त्याच्या फ्रिक्वेन्सीसाठी आपण एन सिम्बॉल वापरतो ओके आणि लाईटच्या फ्रिक्वेन्सीसाठी न्यू सिम्बॉल वापरतो तर अल्टरनेटिंग करंटच्या फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला जनरली एफ सिम्बॉल वापरायचा आहे तर नंबर ऑफ टाइम्स अल्टरनेटिंग करंट बिकम मॅक्सिमम पर युनिट टाइम फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ टाइम्स एसी बिकम मॅक्सिमम ऑर मिनिमम पर युनिट टाइम किंवा पर सेकंड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट तुम्हाला माहित आहे की तो अल्टरनेट होतो ओके प्लस मायनस कंटिन्युअसली होत असतो तर
पर सेकंड, प्रत्येक सेकंदाला तो किती वेळा मॅक्सिमम होतो किंवा प्रत्येक सेकंदाला किती वेळा तो मिनिमम होतो, त्याला काय म्हटलं जातं? फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट असं म्हटलं जातं. ओके, तर इंडियामध्ये जो अल्टरनेटिंग करंट आहे त्याची फ्रिक्वेन्सी स्टँडर्ड आहे ती ठरलेली आहे आणि ती किती असते? 50 हर्ट्ज असते. आणि ती कंट्री टू कंट्री थोडीफार व्हॅरी होऊ शकते. ओके, 50 हर्ट्ज किंवा 55 हर्ट्ज साधारणपणे या पद्धतीनं फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री थोडस व्हेरिएशन त्याच्यामध्ये येऊ शकतं. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ एसी इन इंडिया अल्टरनेटिंग करंट इन इंडिया इज 50 हर्ट्ज. 50 हर्ट्जचा अल्टरनेटिंग करंट इंडियामध्ये जनरली यूज प्रोड्यूस केला जातो आणि यूज केला जातो. नेक्स्ट, याचे फ्रिक्वेन्सीचे युनिट काय असणार आहे? हर्ट्स हे युनिट असणार आहे किंवा सायकल्स पर सेकंद किंवा रिव्होल्युशन पर सेकंद. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे, दॅट इज फेज. म्हणजे काय फेज? नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म, दॅट इज फेज. फेज ऑफ एसी, फेज दोन्हीला असू शकतात, फेज ऑफ अल्टरनेटिंग ईएमएफ और फेज ऑफ अल्टरनेटिंग ईएमएफ और फेज ऑफ अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, किंवा इन शॉर्ट त्याला फेज म्हणजे काय असं आपण म्हणतो. फेज म्हणजे काय? तर फेज म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी विच रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ अल्टरनेटिंग करंट. द फिजिकल क्वांटिटी विच रिप्रेझेंट, द फिजिकल क्वांटिटी विच रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजेच काय? साईन प्लस की मायनस. द फिजिकल क्वांटिटी विच रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ अल्टरनेटिंग करंट ऑर ईएमएफ. इज कॉल्ड एज फेज. ओके, डेफिनेशन बघा. द फिजिकल क्वांटिटी विच रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, डायरेक्शन म्हणजे साईन ऑफ अल्टरनेटिंग ईएमएफ और अल्टरनेटिंग करंट, दॅट इज कॉल्ड ॲज फेज. आता फेज म्हणजे एक्झॅक्टली काय असतं लक्षात घ्या. तर आपल्याला ईएमएफ किंवा करंटचं इक्वेशन माहित आहे. आता फॉर एक्झाम्पल करंटचं इक्वेशन लिहूया. करंटचं इक्वेशन सपोज आय इज इक्वल टू आय नॉट साईन, आताच आपण डिराव केलं ना, आय इज इक्वल टू आय नॉट साईन ओमेगा टी प्लस सपोज अल्फा, हे समजा करंटचं इक्वेशन असेल. तर याच्यामध्ये ओमेगा टी प्लस अल्फा ही जी टर्म आहे, म्हणजे साईनच्या आतमध्ये असणारा अँगल जो आहे तो अँगल डिसाईड करतो ना की तुमचा ईएमएफ किंवा करंट मॅक्सिमम असणार आहे का पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असणार आहे ते डिसाईड करतो. बरोबर आहे ना? म्हणजे साईन थिटा किंवा ओमेगा टी प्लस अल्फा. तर इन दिस इक्वेशन ओमेगा टी प्लस अल्फा जी आहे ती काय करते? फेज रिप्रेझेंट करते, किंवा ओमेगा टी प्लस अल्फालाच फेज असं म्हटलं जातं. ओके, फेज म्हणजे स्टेट, लक्षात घ्या. फेजचा दुसरा सिंपल मिनिंग काय आहे? स्टेट. स्टेट ऑफ करंट म्हटलं जातं. शॉर्ट मध्ये काय म्हणायचं? स्टेट ऑफ ईएमएफ ऑर करंट. स्टेट म्हणजे तो मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सांगणारी टर्म. द फिजिकल क्वांटिटी विच रिप्रेझेंट मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन साईन ऑफ अल्टरनेटिंग ईएमएफ ऑर करंट इज कॉल्ड ॲज फेज. ओके, तर इन अबव इक्वेशन, इन अबव इक्वेशन काय होतं? ओमेगा टी प्लस अल्फा
in above equation omega t plus alpha represent omega t plus alpha काय represent करते phase of alternating EMF or current. ठीक है कारण ओमेगा टी प्लस अल्फा जीरो असेल तर करंट काय असणार आहे जीरो असणार किंवा ईएमएफ देखील जीरो असणार आहे म्हणजे ते कसं आहे ओमेगा टी प्लस अल्फा ही टर्म करंट मध्ये पण असू शकते आणि ईएमएफ मध्ये पण असू शकते ठीक आहे ओमेगा टी प्लस अल्फा जीरो असेल तर फॉर एक्झाम्पल इथं करंट जीरो असणार ओमेगा टी प्लस अल्फा 90 डिग्री झाला तर काय होणार आहे करंट प्लस आय नॉट असणार आहे ओमेगा टी प्लस अल्फा 270 झाला तर करंट काय होणार आहे मायनस आय नॉट होणार आहे ओमेगा टी प्लस अल्फा 360 झालं ओके किंवा 720 झालं तर ऑटोमॅटिकली करंट वन्स अगेन काय होणार आहे झिरो होणार आहे ठीक आहे तर ओमेगा टी प्लस अल्फा ही जी टर्म आहे ती काय सांगणार आहे मॅग्निट्यूड अँड साइन ऑर डायरेक्शन ऑफ अल्टरनेटिंग ईएमएफ ऑर करंट सांगणार आहे आणि म्हणून त्याला फेज असं म्हटलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे फेजची एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जी पुढे तुम्हाला लागणार आहे.